तर धनगर आरक्षणाची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळलेली आहे. धनगर समाजाकडून एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करण्यात आलेली होती. राज्य सरकार विरोधात लढा उभारू धनगर संघटनांनी निर्धार देखील केल्याचं पाहायला मिळत आहे. 18 तारखेपासून सौंडी ते मुंबई धनगर दिंडी काढली जाणार आहे. समाजाच्या बांधवांना माझी विनंती आहे की हायकोर्टाचा निकाल आला म्हणून आपलं काही सर्व संपलेलं नाहीये. मराठा बांधवांचा सुप्रीम कोर्टाचा निकाल त्यांच्या विरोधात होता, तरी या राज्यातला संपूर्ण मराठा समाज एकत्र झाला आणि या राज्य सरकारला झुकून आरक्षण पत्रात पाडून ते घेत आहेत. आपल्याला सुद्धा या राज्य सरकारच्या विरोधात तीव्र लढा उभा करू आणि उद्या 18 ते 20 मुंबईमध्ये महाराष्ट्रातला संपूर्ण धनगर समाज हा आझाद मैदानावरती आला पाहिजे.